शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील भांडण नवीन नाही. शरद पवार यांनी चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात जाऊन तो राग पुन्हा व्यक्त केलाय. चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठीचे सुपारी घेऊनच राज्यात 2010 आले होते असे आजही अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. चव्हाण यांनी राष्ट्रवादीला जेवढे धक्के दिले किंवा डॅमेज केले तेवढे काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याने केले नाही असे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचे आजही मत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या निशाण्यावर ते नेहमीच असतात. चव्हाण यांनी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात बोलताना राष्ट्रवादीला पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात उभे केले. राष्ट्रवादीची भाजपशी बोलणी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचे सूचित केले. त्यावरून हा वाद पेटलाय. चव्हाणांची पक्षात काय जागा आहे हे आधी त्यांनी तपासावं असा टोला पवारांनी लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहेत की बी आहेत की सी आहेत की डी हे आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीर नाही सांगणार अशा शब्दात पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा समाचार घेतला. पवारांनी चव्हाण यांच्याविषयी आत्ताच असं मत व्यक्त केलेलं नाहीये. चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून काही फायलींवर स्वाक्षऱ्या होत नव्हत्या. त्यावेळी हाताला लकवा मारला आहे का असा सवाल पुण्यातील बालगंधर्व कार्यक्रमात बोलताना पवारांनी विचारला होता. अनेकांच्या म्हणण्यानुसार लवासा संदर्भातील फाईल या चव्हाण यांनी अडकून ठेवल्या होत्या. अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चव्हाण यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करणे म्हणजे जुलमाचा रामराम होता असे थेटपणे सांगितले होते. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्याशी आपले सौहार्दाचे संबंध असल्याचे अजितदादा म्हणाले होते. चव्हाण यांनीच राज्यात मोठ्या प्रमाणात खर्च करूनही सिंचन क्षमता वाढली नसल्याचा मुद्दा काढला होता. त्यात अजित पवार यांनी काही निविदा मंजूर करण्यावरून वाद निर्माण झाला. तो कथित जलसंपदा घोटाळा अजूनही अजित पवारांची पाठ सोडत नाहीये. राष्ट्रवादीला हैराण करणारा दुसरा मुद्दा म्हणजे राज्य सहकारी बँकेचा. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चव्हाण यांनी त्या पक्षाला पुरते अडचणीत आणले. राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारावरून अजित पवार यांच्यासह अनेक बडे नेते घामाघूम झाले आहेत. चव्हाण यांनी कारवाई करून आता 10 वर्ष झाली पण कोणतेही सरकार तेथे सभासद नियुक्त संचालक मंडळ नेमण्याचे धाडस करू शकलेलं नाहीये. चव्हाण यांनाही मग राष्ट्रवादीने 2019 धनका दिला. महाविकास आघाडी तयार होत असताना काँग्रेसकडे कोणते पद द्यायचे यावर विचार सुरू असताना विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आले. या पदावर चव्हाण यांची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीने त्यास जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे चव्हाण यांना ते पद मिळू शकले नाही. चव्हाण यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी थेट भाष्य केले नाही पण मुख्यमंत्री असताना कागदावर असे काही शेरे मारले की अनेक नेत्यांना आजही घाम पुसावा लागतो. राष्ट्रवादीच नव्हे तर स्वपक्षातील अनेक नेत्यांनाही चव्हाण यांनी अडचणीत आणले होते. मी खरोखरच कारवाई केली असती तर राज्याचे अनेक मुख्यमंत्री तुरुंगात असते असे त्यांनी 2014 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एका मुलाखतीत सांगितले होते. हे सारे मुख्यमंत्री काँग्रेसचेच होते त्यामुळे काँग्रेसमधील नेतेही त्यांच्यावर संतप्त झाले होते. चव्हाण यांना स्वपक्षातही कोणी मित्र नसल्याचे त्यामुळेच बोलले जाते. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 2014 विधानसभा निवडणूक लढण्यास ऐनवेळी नकार देऊन राष्ट्रवादीने चव्हाण यांच्यावर सूड उगवला. या निवडणुकीत राज्यातील प्रमुख चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले. इकडे शिवसेना भाजप युती तुटताच राष्ट्रवादीने चव्हाण सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस या धक्क्यासाठी तयार नव्हती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. राज्याच्या राजकारणात गांधी कुटुंबाचे निष्ठावंत ही चव्हाण कुटुंबियांची ओळख आहे. आधी यशवंतराव चव्हाण आणि नंतर शरद पवार यांच्या विरोधात भूमिका मांडणारे म्हणून आनंदराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील, प्रेमला काकी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री आणि स्वतः पृथ्वीराज यांची भूमिका राहिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 झाल्यानंतर चव्हाण हे पवारांसोबत न जाता काँग्रेससोबत राहिले. त्यातून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव चव्हाण यांना जोमणारा होता.